नमस्कार मित्रांनो, विकू शेअर्समध्ये आपले स्वागत आहे. पावर्ड बाय जोश. सामानाची बांधाबांध सुरू झाली आहे, म्हणजे प्रवासाची तयारी दिसते. काही अत्यावश्यक कामासाठी आज मी रियादून दम्ममला जाण्यासाठी निघाले आहे. आजच्या माझ्या ट्रिपचे वैशिष्ट्य असे आहे की आज मी नकल जमाईने प्रवास करणार आहे. नकल म्हणजे स्ट्रेट, जमाई म्हणजे ट्रान्सपोर्ट. नकल जमाई या अरेबिक शब्दाचा अर्थ असा होतो की स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजेच एसटी बस. सौदी अरेबियामध्ये एसटी बस चालवण्याची जबाबदारी दिली आहे सौदी अरेबिया पब्लिक ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला, ज्याला स्थानिक भाषेत सापत्को असे देखील म्हणतात. बसचे तिकीट ऑनलाईन उपलब्ध आहे, तसेच ते तुम्हाला बस स्थानकावर सुद्धा मिळू शकते. प्रत्येक सीट रिझर्व असते. स्त्रियांना आणि स्त्रियांबरोबर प्रवास करणाऱ्या पुरुषांना समोरची सीट दिल्या जाते. बस स्थानकावर पोहोचल्यानंतर तुमचे थर्मल स्कॅनिंग होईल. सामानाची सुरक्षा तपासणी केली जाईल. इथे तुम्हाला बोर्डिंग पास मिळेल. बोर्डिंग पास देण्यापूर्वी प्रवाशाचे ओळखपत्र तपासले जाईल, जेणेकरून ज्याच्या नावाने सीट आरक्षित केली आहे तोच प्रवासी प्रवास करू शकेल. बोर्डिंग पास घेऊन प्रवाशांनी डिपार्चर गेटकडे जायचे असते. कुठली बस कुठल्या गेटवर येणार हे तुमच्या बोर्डिंग पासवर लिहिलेले असते. बस आल्यानंतर एका रांगेत प्रवाशांना बसमध्ये सोडले जाते. सामान बसमध्ये चढवण्यासाठी हमालांची व्यवस्था केलेली आहे. ही आहे आजची आमची बस. बस वेळेच्या 45 मिनिटे आधी येऊन फलाटावर उभी राहिलेली आहे. सामान बसमध्ये चढवल्यानंतर जर प्रवासामध्ये सामान हरवले तर सापत्को तुम्हाला 350 रियाल म्हणजे 7,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देते. हा बस स्थानकाचा बसमधून घेतलेला व्ह्यू. बसने अगदी वेळेवर प्रवासाला सुरुवात केली होती. एका दिवसात बाहेर गावी जाऊन परत येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांसाठी बस स्थानकात पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. हे आंतरराष्ट्रीय बस स्थानक आहे. येथून सौदी अरेबियाच्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. सापत्कोकडे मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या ट्रॅव्हॅगो बसेस आहे. 450 किलोमीटरचा प्रवास बस 5.5 तासामध्ये पूर्ण करणार आहे. अर्ध्या प्रवासानंतर बसचा चालक बदलणार आहे. सध्या कोरोना विषाणूच्या साथीने जगभरात थैमान घातलेले आहे, त्यामुळे प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सौदी अरेबियामध्ये 7 प्रतिबंध कायदा अजूनही लागू आहे. या कायद्यातल्या तरतुदींनुसार घराबाहेर पडताना मास्क घालणे आणि 2 व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे
अत्यावश्यक आहे। बसमध्ये प्रत्येक प्रवाशाला एक आसन सोडून बसणे गरजेचे होते। लॉकडाऊन आर्थिक कारणामुळे उघडण्यात आलेला आहे। कोरोनाची साथ अद्यापही अव्याहत चालू आहे। कोरोनाला स्वस्तात घेणे कधी कधी फार महागात पडू शकते। आमच्या प्रवासात आमच्या सोबतीला होता प्रशस्त हायवे, शिस्तशीर वाहतूक, वाळवंटाची विहंगम दृश्य आणि उंटांच्या टोळ्या। रस्त्यांची उत्कृष्ट प्रतीची इंजिनिअरिंग, बांधकामाचा उच्च दर्जा, नियमांचे काटेकोर पालन करणारी वाहतूक, आरामदायक वाहने, यामुळे लांबच्या प्रवासात सुद्धा थकवा जाणवत नाही आणि इंधनाची बचत होते। एक शहर सोडल्यापासून दुसरे शहर येईपर्यंत आमच्या बस चालकाने कुठेही मिडल लेन सोडली नव्हती। वेळ झाली आहे मध्यान्न भोजनाची। जेवणापूर्वी मी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली। आजच्या लंचचा लज्जतदार मेनू होता झुणका आणि चपाती। तोंडी लावायला होती वाळवंटाची सुंदर दृश्ये।
बसच्या दर्शनी भागात दोन इंडिकेटर होते. उजव्या बाजूचे इंडिकेटर जर लाल असेल तर त्याचा अर्थ बाथरूम वापरण्यासाठी सध्या उपलब्ध नाही. डाव्या बाजूच्या इंडिकेटरवर वेळ, स्थान आणि बाहेरचे तापमान यांची माहिती दाखवल्या जात होती. तीन तासांच्या प्रवासानंतर बस एका ढाब्यावर थांबली. ढाब्यावर मी उंटाच्या ताज्या दुधाचा लज्जतदार चहा घेतला. बस अगदी वेळेवर दम्मामला पोचली. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स लिहा आणि बेल आयकॉन दाबा. विकू शेअर पाहण्यासाठी धन्यवाद.